नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव किरण गायकवाड आज आपण बेसिक ज्योग्राफी फॉर ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह या बॅचमध्ये आज आपल्या सहाव्या दिवसामध्ये आपल्या आजचा जो विषय आहे तो आहे नॅचरल हजार्ड्स अँड डिझास्टर्स ऑब्वियसली याचा संदर्भ आपण अकरावीच्या बेसिसवरती घेतो आहे आणि या बेसिसच्या आधीसुद्धा एक आठवी नववीच्या पुस्तकांमध्ये सुद्धा काही नॅचरल डिझास्टर जे टॉपिक्स आहेत छोटे छोटे तर त्या टॉपिक्सला सुद्धा आपण या ठिकाणी काय केलेलं आहे लिंक केलेलं आहे मित्रांनो आपल्याकडे नैसर्गिक संकटे नक्की कोणती असतात आणि त्यांचे प्रकार कसे असतात ते आपल्याला नीट समजून घ्यायचं आहे नैसर्गिक संकटे नक्की कोणती त्यांचे प्रकार आणि त्यासाठी असलेल्या उपाययोजना नैसर्गिक संकट भरपूर सारी आहेत आणि ती संकट आपण कशा पद्धतीने हाताळतो हा एक ज्योग्राफिकल अँड मॅनेजमेंट म्हणजे आपण त्याला म्हणून डिझास्टर मॅनेजमेंटचा एक जो टॉपिक आहे पुढं भविष्यात तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही मुख्य परीक्षेला याल तर मुख्य परीक्षेला आल्यानंतर तुम्हाला हा डिझास्टर मॅनेजमेंट नावाचा जो टॉपिक आहे तो टॉपिक या ठिकाणी कव्हर होईल आपण कव्हर करायचा प्रयत्न करतो भारत हा वेगवेगळ्या विविधतेने नटलेला देश आहे भारतामध्ये भूप्रदेश सुद्धा भारतामध्ये भूप्रदेश ओके सुद्धा काय आहेत तर विविध स्वरूपाचे आहेत भारतामध्ये भूप्रदेश सुद्धा काय आहेत हो तर विविध प्रकारचे आहेत म्हणजेच आपल्याकडे हिमालय आहे आपल्याकडे पठारी प्रदेश आहे आपल्याकडे मैदानी प्रदेश आहे हिमालय आहे पठारी प्रदेश आहे आणि मैदानी प्रदेश आहे ठीक आहे हे जे काही प्रदेश आहेत हे जे काही प्रदेश आहेत या प्रदेशांमध्ये वेगवेगळ्या टोपोग्राफिकल स्ट्रक्चर असतो म्हणजे त्याची भौगोलिक रचना ही वेगळी असते त्या सगळ्यांची भौगोलिक रचना वेगळी असते पठारी प्रदेशावरती ओबडधोबड उंच सकल असा भाग असतो हिमालयामध्ये जर बघितलं किंवा डोंगरात उंच उंच डोंगर असतात तर मैदानी प्रदेशामध्ये असा उंच सकल एक प्लेन टाईपचा भाग असतो त्या तिघांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची डिजास्टर्स येऊ शकतात हिमालय जर आपण सगळ्यात पहिले आपण हिमालयाचा विचार केला तर हिमालय हे प्लेटवरती बनलेलं आहे उत्तरेकडच्या बाजूला उत्तरेकडच्या बाजूला युरेशियन प्लेट आहे दक्षिणेकडच्या बाजूला कुठली प्लेट आहे तर इंडो प्लेट है। इंडो ऑस्ट्रेलिया प्लेट आहे युरेशियन प्लेट आणि इंडो ऑस्ट्रेलिया प्लेट अशा दोन प्लेट या ठिकाणी महत्वाच्या या दोघांच्या वरती एक वलीकरणात्मक पद्धतीने म्हणजे त्याला म्हणू आपण फोल्ड माउंटन त्या फोल्ड माउंटनच्या स्वरूपात तयार झालेला हा काय आहे तर हिमालयाचा प्रदेश <coughs> सॉरी हिमालयाचा प्रदेश आहे त्यामुळे हिमालयामध्ये जर प्लेट टेक्टॉनिक ॲक्टिव्हिटी घडली प्लेट टेक्टॉनिक ॲक्टिव्हिटी घडली तर त्या ठिकाणी भूकंप येऊ येतात काय होतात भूकंप येतात तर भूकंप हा सुद्धा कशामध्ये येतो तर नॅचरल डिझास्टरमध्ये येतो भूकंप येणे दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे हिमालय अतिउंचावरती असल्यामुळे या प्रदेशातून काही नद्या वाहत येतात आणि नद्या वाहत त्या ठिकाणून आल्या तर त्या प्रदेशात नद्यांना पूर पण येतो या ज्या नद्या आहेत या नद्यांना महापूर येतो महापूर येतो किंवा कधी कधी या हिमालयाच्या प्रदेशामध्ये लँड लाईड म्हणजेच आपण त्याला म्हणू जमीन धसणे किंवा जमिनीचा उतार किंवा डोंगराचा जो कडा असतो हा डोंगराचा कडा खाली सरकणे किंवा खाली ढासळणे असे प्रकार या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिसतात आता रिसेंटलीच हिमाचल प्रदेशच्या न्यूज तुम्ही बघितल्या असतील हिमाचल प्रदेश जो आहे या हिमाचल प्रदेशात हिमाचल प्रदेश जो आहे या हिमाचल प्रदेशामध्ये मो मोठ्या प्रमाणात ओके मोठ्या प्रमाणामध्ये प्रम मो काय होतात तर जमीन धसतात आ जमीन तर हे जे प्रकार आहेत हे प्रकार मोठ्या प्रमाणात तुम्हाल तुम्हाला या ठिकाणी दिसतात तर हे सगळे डिझास्टर तुम्हाला या ठिकाणी दिसतील म्हणजेच लँडस्लाइड महापूर हे सुद्धा डिझास्टर दिसतात आपल्या भारताच्या पूर्वेकिनारे आणि पश्चिमेकडे दोन महत्वाच्या वॉटर बॉडीज आहेत पूर्वेकडची जी वॉटर बॉडीज आहेत त्याला बंगालचा उपसागर म्हणतात काय म्हणतात बंगालचा उपसागर तर पश्चिमेकडे जी वॉटर वॉटर बॉडी आहे त्याला म्हणतात अरबी समुद्र अरबी समुद्र तर या दोन्ही समुद्रांमध्ये साधारणतः दहा डिग्रीपासून ते वीस डिग्रीच्या दरम्यान चक्रीवादळांची निर्मिती होते कशाची होते चक्रीवादळे म्हणजे आपल्याकडे चक्रीवादळाचा सुद्धा प्रकार हा एक डिझास्टर म्हणून ओळखला जातो डिझास्टर म्हणजे काय की हे सगळं एखादं संकट आणि हे संकट जर नैसर्गिकरित्या येत असेल तर त्याला म्हणतात नॅचरल डिझास्टर नॅचरल डिझास्टर हे कधीही सांगून येत नाही अचानक घडतं जमिनीच्या अंतर्गत प्रक्रिया हवामानातले असलेले बदल जमिनीतल्या अंतर्गत प्रक्रिया किंवा हवामानात हवामानात होणारे बदल या सगळ्या बदलांना अनुसरून हे नैसर्गिक संकट येत राहतात आपल्याला या प्रकरणांमध्ये बेसिक बेसिक स्वरूप आणि त्या संदर्भात असलेल्या मॅप रिडिंगचा फोकस ठेवायचा आहे म्हणजे जर आपण आतापर्यंत बघितलेले जर संकटं बघितली ओके okay, ही जे संकटे बघितली आणि त्यातले त्यात आपण नैसर्गिक संकट बघितली तर त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात पहिलं दिसेल भूकंप दुसरं दिसेल महापौर त्यानंतर दिसेल लँडस्लाइड जे तुम्हाला पर्वतीय प्रदेशात दिसतात आपल्या महाराष्ट्रात माळीन गाव पूर्ण गाव ढिगाऱ्याखाली गेलं होतं आणि त्यानंतर वादळे या व्यतिरिक्त आणखी एक असतं त्याला म्हणलं जातं दुष्काळ दुष्काळ म्हणजे काय दुष्काळ दोन प्रकारचे असतात एक असतो ओला दुष्काळ आणि एक असतो सुका दुष्काळ ओला दुष्काळ जो असतो आणि एक सुका दुष्काळ असतो ओला दुष्काळ म्हणजे भरपूर पाणी त्या ठिकाणी भरपूर पाणी येतं आणि सुका दुष्काळ म्हणजे त्या ठिकाणी पाणी खूप कमी असतं पाणी खूप कमी असतं भरपूर पाणी आणि पाणी खूप कमी असणे आश असे प्रकारचे पार्ट या ठिकाणी येत ओके okay. भरपूर पाणी असणे म्हणजे भरपूर सारं पाणी आलं तर पाणी खूप कमी असलं या प्रदेशामध्ये पाण्याची टंचाई झालं तर या प्रदेशामध्ये उभं पीक जळतं या ठिकाणी पीकच येत नाही शेती कमी होते तर या प्रदेशामध्ये जिथं ओला दुष्काळ असतो अशा ठिकाणी पीक उभं वेळ जळतं खराब होऊन जातं पीक पीक करपतं उत्पादन घटतं असे जे प्रकार आहेत असे जे प्रकार या ठिकाणी घडतात त्याच्यामुळं भरपूर पाणी किंवा पाणी खूप कमी असे जे घटक आहेत हे घटक तुम्हाला या ठिकाणी दिसतील सगळ्यात पहिले आपण जर अर्थक्रिक बघितला भूकंपाचा भाग बघितला विथ द रेफरन्स ऑफ सम एन बुक ओके भूकंप या भूकंप प्रमाण क्षेत्रामध्ये व्हेरी हाय बघा या ठिकाणी दिले व्हेरी हाय डॅमेज रिस्क झोन व्हेरी हाय डॅमेज रिस्क झोन तुम्हाला कुठं कुठं दिसेल व्हेरी हाय डॅमेज रोज तुम्हाला कच्छ हा कच्छचा प्रदेश त्यानंतर हा श्रीनगरचा एरिया त्यानंतर हिमाचल प्रदेश म्हणजे जम्मू काश्मीरचा एरिया उत्तराखंडचा प्रदेश ओके त्यानंतर बिहारचा उत्तरेकडचा प्रदेश आणि या ठिकाणी ईशान्य भारत ईशान्य भारत या ठिकाणी तुम्हाला व्हेरी हाय रिस्क झोन दिसेल अशा ठिकाणी पर्वतीय प्रदेश आहे आणि या पर्वतीय प्रदेशात मी जाताच थोड्या वेळा तुम्ही सांगितलं होतं की हा जो प्रदेश येतो हा जो प्रदेश तयार झालेला आहे हा प्रदेश पूर्णपणे कशावर तयार झालेला आहे प्लेट वरती तयार झालेला आहे युरेशियन प्लेट युरेशियन प्लेट आणि इंडो ऑस्ट्रेलिया प्लेट यांच्या दोन प्लेटच्या एकमेकांबरोबर धडकल्यामुळं या ठिकाणी वलीकरणाचे पर्वत तयार झालेले आहेत त्यानंतर हाय डॅमेज रिस्क झोन ओके हाय डॅमेज रिस्क झोन हा हाय डॅमेज रिस्क झोन जो असतो ओके तो तुम्हाला या भागात दिसेल इथे ठीक आहे त्यानंतर थोडासा या भागात त्याच्या शेजारी ओके किंवा या भागात हे उरलेला जो काही भाग आहे या परदेशात को तो हाई डैमेज हा है हाई डैमेज हाई त्यानंतर जो नेक्स्ट घाटक है मॉडरेट डेंजरस रिस्क रिस्कोन मॉडरेट डेंजरस रिस्क रिस्कोन मॉडरेट डेंजरस डेन्जरस रिस्कोन हाथ थर्डर्ड हा थर्ड टाइप ठीक है मॉडरेट डेंजरस रिस्क झोन सॉरी हा नाही हे जे बाकीचे जे मग तुम्हाला झोन दिसतात तो हां 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 त्याच्या शेजारचा ठीक आहे त्यानंतर लो डॅमेज रिस्क झोन हे सगळे लो डॅमेज रिस्क झोन हे जे तुम्हाला असे असे पट्टे दिसते हे जे लो डॅमेज रिस्क झोन आहेत ते स्पेशली एकदम कठीण खडकाने बनलेले आहेत कठीण खडक प्रदेश आहेत आणि व्हेरी लो हे सुद्धा अत्यंत कठीण खडकाने बनलेले अत्यंत कठीण खडकानं बनलेले आहेत अत्यंत कठीण या ठिकाणी अग्निजन्य रूपांतरित असे खडक आहेत व्हेरी लो मध्ये याच्यामध्ये तुम्हाला दिसेल छोटा नागपूरचा पट्टा त्यानंतर महानदीचा पट्टा त्यानंतर गोदावरी कृष्णा नदीचं खोरं आणि नर्मद्याचा उत्तरेकडचा भाग ज्याला आपण म्हणू विंध्ये पर्वत असे जे प्रदेश आहेत अशा प्रदेशांमध्ये तुम्हाला एकदम आणि एकदम व्हेरी लो रिस्क दिसेल व्हेरी लो व्हेरी so, लो रिस्क झोन दिसेल व्हेरी लो रिस्क झोन असं दिसेल तर हे जे काही रिस्क झोन असतात ह्या रिस्क झोननुसार तुम्हाला अंदाज आला पाहिजे की कोणत्या प्रदेशामध्ये माणसाला जास्त संरक्षण आहे सिंपल हा जो प्रदेश दिसतोय तुम्हाला दख्खनच्या पठाराचा त्या दख्खनच्या पठारामध्ये तुम्हाला खूप कमी रिस्क आहे खूप कमी आहे जर हा प्रदेश बघितला तुम्ही जर थोडासा तुमचे व्ह्यू वाढवायचे तुम्हाला कधी पण एन टी वाचत असताना तुम्हाला फक्त आणि फक्त नकाशाची रिडिंग करता आली पाहिजे म्हणजे हा जो आहे शेवटचे दोन झोन लो डॅमेज आणि व्हेरी लो डॅमेज ओके डॅमेज झोन लो डॅमेज आणि व्हेरी लो डॅमेज हाच एरिया आणि हा एरिया कशाचा आहे तर हा एरिया पडतो द्विपकल्पीय पठार मग कधी कधी तुम्हाला एखाद्या कन कन्सेप्टवरती क्वेश्चन असे विचारले जाऊ शकतात कधी क्वेश्चन असे एखाद्या कन्सेप्टवरती विचारले जाऊ शकतात की भारतामध्ये सर्वात कमी भीती असलेला किंवा सगळ्यात कमी भूकंपाचे धक्के बसेल किंवा बसणारा प्रदेश कोणता सगळ्यात कमी भूकंपाचे धक्के बसणारा जो प्रदेश आहे तो दुर्विकल्पीय पठार आहे त्या ठिकाणी सगळ्यात कमी रिस्क म्हणून कन्सिडर केली जाते सर्वात कमी रिस्क त्याच प्रदेशामध्ये असते तर भूकंपाचा एरिया तुम्हाला लक्षात येणं गरजेचं आहे भूकंप ओके ज्यावेळेस आपण भूकंप शिकतो हो, तर भूकंपामध्ये तीन प्रकारचे भूकंप लहरी असतात तीन प्रकारच्या काय असतात भूकंप भूकंपलहरी त्यातली पहिली जी लहर असते त्याला म्हणतात प्रायमरी त्याला पी म्हणतात ओके दुसरी जी असते असते ती सेकंडरी ओके एस ओके त्याला एस म्हणतात सेकंडरी आणि तिसरी जी असते त्याला लार्ज वेव्ह म्हणतात त्याला एल वेव्ह म्हणतात सगळ्यात डेंजरस म्हणजे सगळ्यात फर्स्ट ही तयार होते आणि ही सरळ वाहते म्हणजे या ठिकाणी ओके okay. या ठिकाणी इथं नाभी असते त्याला म्हणतात फोकस एरिया आणि वरच्यासाठी अपिकेंद्र असते ज्या ठिकाणी आपिकेंद्र म्हणजे काय तर ज्या ठिकाणी सर्वात प्रथम भूकंपाची नोंद होते भूकंपाची नोंद होते किंवा भूकंप पोचतो पो भूपृष्ठावरती ज्या ठिकाणी सगळ्यात पहिले भूकंपाची लहर पोचते लहर पो हो ते तो एरिया म्हणजे अपिकेंद्र त्याला एपी सेंटर पण म्हणतात ठीक आहे त्यानंतर सेकंड नंबरवरती जे येते ती लार्ज वेव्ह सॉरी सेकंडरी व्यू आणि लार्ज वेव्ह जी असते ना ती पूर्णपणे डॅमेज करते ती पूर्णपणे तो प्रदेश डॅमेज करते हे सगळ्यात विध्वंसकारी असते काय असते सर्वात विध्वंसकारी असते प्रायमरी वेव्ज एवढे जास्त नुकसान करत नाही पण लार्ज वेव्ज म्हणजे खालचा जो वेव असतो ना म्हणजे शेवटचा तो खूप जबरदस्त आणि मोठ्या प्रमाणात विद्व करू शकतो ठीक आहे त्यानंतर येतं ट्रॉपिकल सायक्लोन हजार्ड्स आपल्याकडं ट्रॉपिकल सायक्लोनचे जे हजार झोन असतात हे हजार झोन तुम्हाला समजले पाहिजे ट्रॉपिकल सायक्लोनचे हजार झोन ठीक आहे व्हेरी हाय डॅमेज सगळ्यात जास्त हाय डॅमेज जे ट्रॉपिकल सायक्लॉन व्हेरी हाय डॅमेज रिस्क असते या ठिकाणी ठीक आहे या ठिकाणी रिस्क असते व्हेरी हाय या ठिकाणी सुद्धा हजार झोन ट्रॉपिकल सायक्लॉनिकल झोन असतो या ठिकाणी सुद्धा वारा प्रचंड वेगाने धावतो या ठिकाणी किंवा या ठिकाणी ठीक आहे म्हणजे जवळपास पंचावन्न मीटर पर सेकंड एवढ्या फास्ट या ठिकाणी वारा वाहतो पंचावन्न मीटर पर त्यानंतर व्हेरी हाय डॅमेज झोन त्याच्यानंतर जसं जसं आतमध्ये जाऊ व्हेरी हाय डॅमेज झोन म्हणजे हा पटना व्हेरी हाय डॅमेज या ठिकाणी बंगालचे उपसागर बंगालच्या उपसागर तयार होणारे जे चक्रीवादळ असतात हे चक्रीवादळे हे चक्रीवादळे या प्रदेशामध्ये येऊन धडकतात <kuh>, या सुद्धा प्रदेशामध्ये येऊन अरबी समुद्रातलं चक्रीवादळ झळकते अरबी समुद्रातील चक्रीवादळ धडकते तुम्हाला जमिनीच्या आतमध्ये ओके जमिनीच्या आतमध्ये या भागामध्ये खूप कमी दिसत असेल तिथं कमी पट्टा आहे त्या ठिकाणी जास्त चक्रीवादळ तयार होत नाही एकदम कमी त्याच्यापेक्षा एकदम कमी हा एरिया कारण की या प्रदेशापर्यंत अंतर्गत भागात चक्रीवादळ पोहोचत नाही चक्रीवादळ जी तयार झालेली असतात समजा हा एक जमिनीचा भाग आहे समजा हा एक जमिनीचा पट्टा आहे या जमिनीच्या पट्ट्यामध्ये इकडे समुद्र आहे ओके समुद्र आणि या भागातही समुद्र समुद्र या भागात आहे जर या समुद्रावरती लो प्रेशर बेल्ट क्रिएट झाला तर या समुद्रावरती लो प्रेशर बेल्ट क्रिएट झाला तर या लो प्रेशर बेल्ट मध्ये हवा गोल फिरायला लागते हवा गोल गोल फिरते समुद्रावरती जर लो प्रेशर बेल्ट तयार झाला तर त्या ठिकाणी काय होते हवा गोल गोल फिरते आणि हवा गोल गोल फिरून हे चक्रीवादळ जमिनीच्या दिशेने येऊन धडकतं जमिनीच्या दिशेने जर धडकलं तर जमिनीवरती ओके ओबडधोबड पट्टा असल्यामुळे पट्टा असल्यामुळे किंवा जमीन असल्यामुळे त्या ठिकाणी ते चक्रीवादळ निष्क्रिय ठरत चक्रीवादळ तयार होण्यासाठी सपाट भूमी आवश्यक असते भूप्रदेश आवश्यक असतो आणि सपाट भूप्रदेश जमिनीवरती दिसत भेटत नाही सपाट भूप्रदेश हा तुम्हाला समुद्रावरती दिसतो जो सपाट भूप्रदेश असतो सपाट भू प्रदेश तुम्हाला समुद्राच्या पृष्ठभागावरती मिळतो पण त्याला भू नाही म्हणताना सपाट प्रदेश समुद्राचा वरील वरील पृष्ठभाग समुद्राचा वरील जो पृष्ठभाग असतो तो या ठिकाणी तयार झालेला असतो समुद्राचा जो वरील पृष्ठभाग असतो तो, तो या ठिकाणी तयार झालेला असतो समुद्राचा वरील म्हणून म्हणून जमीन ही जमीन आणि या जमिनीवरती वादळे निर्माण होत नाही वादळी निर्माण होतात या भागात समुद्रावर आता समुद्रावरती वादळ निर्माण झालं लाटा वादळात काय डॅमेज करतं समुद्राच्या लाटा डॅमेज करतात वादळाच्या मध्य भागात लो प्रेशर असतो आणि त्याच्या बाजूला हाय प्रेशर असतो मध्य बाजूला हाय प्रेशर त्याच्यामुळं हाय प्रेशर कडे लो प्रेशर कडे वारा हा वाहतो आणि तो वारा आणि ज्यावेळेस तो वारा गोल फिरतो ते वादळसुद्धा एका ठिकाणा दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट व्हायला हो लागतं ज्यावेळेस आपण कधी फ्युचरमध्ये ज्यावेळेस तुम्ही बॅचमध्ये येत आहे किंवा बॅचमध्ये याल त्यावेळेस तुम्हाला याची सगळ्यांची निर्मितीची प्रक्रिया त्याची प्रोसेस त्याचा प्रवाह या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी अभ्यासाला मिळणार आहेत आता फक्त मी बेसिक समजून सांगतो आहे की वादळ जमिनीच्या दिशेने येऊन जमिनीवरती त्या लाटांसोबत ओके लाटं ह्या किनाऱ्याला किनाऱ्यावरती तांडव करतात किनाऱ्यावर मोठं संकट तयार करतात आणि त्याच्याखाली ओके त्याच्याखाली त्याच्यानंतर जो वारा असतो तो वारा स्पीडमध्ये असतो कधीकधी तर अगदी दोनशे पन्नास किलोमीटर पर आवर स्पीड तो वारा पकडतो आणि ह्याच्यापेक्षा जास्त आवरचं स्पीड पकडलं तर अक्षरशः त्या ठिकाणी माणूससुद्धा टिकत नाही माणूससुद्धा उभा नीट राहू शकत नाही तर माणूसच नीट उभा राहू शकत नसेल तर मग बाकीचे लोक काय खूप मोठा प्रॉब्लेम या ठिकाणी क्रिएट होतो आणि हा प्रॉब्लेम खूप डेंजरस पण असतो म्हणून सपाट भूप्रदेश असेल तरच हे वादळ तयार होतं आणि वादळ तयार झालं ओके वादळ तयार झालं मग हे वादळ कधी पण लक्षात ठेवा आपल्या भारताच्या भारताच्या किनाऱ्यावर समुद्राजवळ तयार होणारं जे वादळ आहे त्याचं नाव आहे चक्रीवादळ <coughs> नाव काय सॉरी चक्रीवाद <coughs> <Sorry>. याची <है. coughs> जी दिशा असते ना दिशा आग्नेयकडून वायवेकडे असते अग्नेकडून वायाकडे असते ज्यावेळेस अग्नेकडून वायाकडे असतात त्यावेळेस हे या ठिकाणी तयार होतं आणि इथून हे इकडं वाज जातं आणि त्यामुळंच वेस्ट बेंगॉलपासून तो तामिळनाडूपर्यंत हा जो कोस्टल एरिया आहे तो व्हेरी हाय असतो त्यानंतर ते वारं निष्क्रिय ठरतं आणि ते वारं नंतर जातं डॅमेज होतं ते कधी इकडं एम पीला जातं किंवा एम पीपर्यंत पोचतं किंवा दिल्लीपर्यंत पोचता असं होत नाही एम पी दिल्ली यू पी राजस्थान अशा ठिकाणी तुम्हाला कधीही अशी समुद्रावरून आलेली वादळ इथपर्यंत जा लांब जात नाहीत वादळ तिथले तिथपर्यंत असतात समुद्रकिनारीपर्यंत ते काय होतात जाऊन डॅमेज करतात जे काय तिथला प्रदेश तुला डॅमेज करायचा आहे तो त्यानंतरचा जो भाग आहे त्याला म्हणतात फ्लड वादळ ओके आपण काय काय बघितलं भूकंप भूकंप नंतर वादळ भूकंप आणि वादळामुळे जीवितहानी आणि वित्तहानी खूप मोठ्या प्रमाणात होते ओके बऱ्याच लोकांचा मृत्यू पडतो ह्या सगळ्या गोष्टींमुळे अर्थव्यवस्थेवर ताण पण येतो अर्थव्यवस्थेवर ताण येतो जर अर्थव्यवस्थेवर ताण येतो ना तर डेफिनेटली अर्थव्यवस्थेवरती आपल्या सरकारला अतिरिक्त खर्च करावा लागतो त्यामुळं नॅचरल या दोघांनाही आपण सिस्टमॅटिक पद्धतीने त्याच्यावरती उपाय आपण यांना वादळांना किंवा भूकंपांना थांबवू नाही शकत लक्षात घ्या बरं का नैसर्गिक नैसर्गिक जे काही आपत्ती असतात आपण यांना थांबवू नाही शकत थांबवू हो शकत नाही आपण भूकंपाप्रमाण क्षेत्रामध्ये वेगळं काय असं करून त्या भूकंपाला होण्यापासून थांबू नाही शकत आपण वादळ निर्माण होऊच द्यायची नाहीत असं आपण काहीच करू शकत नाही हे आपल्या हातात नाही आपल्या हातात नाही हे कुणाच्या हातात आहे हे कुणाच्याच हातात नाही आहे तू कोणीच थांबू शकत नाही त्यांना हे कुणीच थांबू शकत नाही हे ते निसर्गाच्या हातात सोडलेले आणि म्हणूनच माणूस त्यानंतर फक्त नैसर्गिक नैसर आपत्ती बनवून बाहेर कसं यायचं बाहेर येण्याच्या नैसर्गिक आपत्ती ज्या आहेत त्या नैसर्गिकच्या आपत्तीमधून बाहेर येण्यासाठी ओके बाहेर येण्यासाठी माणूस काय करतो प्रयत्न करतो बाहेर येण्यासाठी प्रयत्न आपण त्यालाच म्हणतो उपाययोजना आपण त्याला काय म्हणतो उपाययोजना बाहेर येण्यासाठी काय करतो माणूस त्या ठिकाणी प्रयत्न करतो यालाच म्हणतात उपाययोजना याच उपाययोजना आपल्याला पुढं जाऊन शिकायच्या पण त्याच्या आधी आपण पटकन एक महापूर आल्यावर बघा रिसेंटली तुम्ही टी व्हीवरती पाहिला असेल हिमाचल प्रदेशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ढग फुटी झाली आता ढग फुटी म्हणजे नक्की काय पाऊस पडतो ठीक आहे हे सगळ्यांना माहिती आहे पाऊस म्हणजे काही नॅचरल हजार नाही पण अति पाऊस पडला अति पाऊस तोही कमी वेळेत अति पाऊस तोही कमी वेळेत पडला तर याला म्हटलं जातं ढग फुटी काय म्हणलं जातं ढग फुटी पाऊस ज्यावेळेस कमी वेळेत पडतो त्यालाच म्हटलं जातं ढग फुटी ढग फुटीमुळे काय होतं अचानक अचानक नदीचे पात्र भरून व्हायला लागतं काय लागतं भरून व्हायला लागते नदीचे पात्र काय होते नदीचे पात्र भरून व्हायला लागते नदीचे पात्र भरून व्हायला लागल्यामुळं एक तर नदीचं पात्र असं एवढीच असतं आणि ते नदीचं पात्र जर भरून व्हायला लागलं तर नदीचं पाणी ह्या पात्राच्या बाहेर जातं आणि पात्राच्या बाहेर जर नदीचं पाणी गेलं तर या ठिकाणी काय असते वस्ती असते हे पाणी मनुष्य वस्तीमध्ये पाणी मनुष्य वस्तीमध्ये घुसते हे पाणी मनुष्य वस्तीमध्ये घुसते आणि एकदा का पाणी हे मनुष्यवस्तीमध्ये घुसले ओके okay, एकदा हे पाणी जर मनुष्य वस्तीमध्ये घुसले तर डेफिनेटली त्या ठिकाणी आपल्या परत परत मी सांगेल एकतर वित्तहानी खूप मोठ्या प्रमाणात होते वित्तहानी होते कृषीला सुद्धा धोका असतो वित्तहानी होते कृषीला धोका निर्माण होतो आपली वाहतूक आणि दळणवळण व्यवस्था वाहतूक व दळण वळण ही व्यवस्था आपली काय होते कमजोर पडते आणि वाहतूक आणि दळणवळण व्यवस्था कमजोर पडल्यामुळे त्या ठिकाणी प्रॉब्लेम्स मोठा क्रिएट होतो म्हणून मनुष्यवस्तीमध्ये पाणी घुसल्यानंतर किंवा पाणी शिरल्यानंतर त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात काय करते, बन करते। ते गाळाचं संचयन पण करते मनुष्यवस्तीमध्ये जर गाळाचं पाणी शिरलं तर डेफिनेटली त्या ठिकाणी त्या मनुष्यवस्तीमध्ये असलेली जी जमीन आहे ती जमीन अक्षरशः गाळाखाली गाडली जाते उभी पिकं जातात न जातात उभी पिकं ही कामातनं जातात त्यामुळं महापुरीने त्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे ढगपुटी दुसरं एक महापौर येण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे अचानक धरण भरले धरण भरले म्हणून धरण सोडले ठीक आहे हे बरोबर आहे धरण सोडले परंतु पाऊस खूप पडतोय पाऊस खूप पडत आहे आणि पाणी धरणाला अगदी धरण भरून पाणी ओसंडून वाहतंय मग अशा वेळेस ज्यावेळेस धरण सोडलं जातं त्यावेळेस मात्र पाणी जमिनीमध्ये किंवा कृषी जमिनीमध्ये शिरत आणि कृषी जमिनीत शिरत त्यामुळं कृषीचं उत्पन्न कमी होऊ शकत कृषी उत्पन्न काय होतं कमी होत त्यावेळेस कृषी उत्पन्न कमी होतं डेफिनेटली त्या ठिकाणी प्रॉब्लेम क्रिएट होतात उत्पादन कमी होतं किंमत वाढ होते वगैरे 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 तो भाग आपण नंतर कडवी कंप्लीट करायचा प्रयत्न करू परंतु खूप पाऊस पडल्यानंतर सुद्धा महापूर येतो कधी कधी धरण फुटतं कधी कधी हे मानवाच्या काही चुकांमुळे धरण फुटतात आणि धरण फुटल्यामुळं महापूर येतो कधी कधी स्लाईड होते कधी कधी स्लाईड पण होते पाऊस पडल्यामुळे पाऊस पडल्यामुळे समजा हा एक कठडा आहे आणि याच्या खाली काही लोक राहतात पाऊस पा मुर। खुप तर पाऊस खूप पडल्यामुळं पाणी काय होतं ह्या डोंगराच्या भागातून पाणी मोठ्या प्रमाणात आतमध्ये मुरतं आणि मुरल्यामुळं जर पाणी खूपच मुरलं आणि या प्रदेशामध्ये जर पाणी खूपच मोठ्या प्रमाणात मुरलं खूपच खूप म्हणजे खूपच तर मग हा प्रदेश काय होतो हा प्रदेश लूज होतो काय होतो लूज लूज झाला की मग पूर्ण प्रदेश जर ओला असेल तर हा ओला प्रदेश गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे गुरुत्वाकर्षण शक्ती येते ह्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे पाणी जर आतमध्ये पर्यंत मुरलं लक्षात घ्या पाणी आतमध्ये मुरलं पाणी आतमध्ये मुरलं पाणी मुरलं की समजून चालायचं की जो काही भाग आहे तर तो भाग पूर्णपणे त्या ठिकाणी ओलावला होतो त्यामुळे तो लूज पण होतो आणि लूज झाल्यामुळं ओके हा जो कडा आहे हा कडा सरकतो आणि खाली येतो हा कडा सरकतो आणि खाली येतो जेव्हा सड कडा सरकतो आणि जेव्हा कडा खाली येतो ओके जेव्हा कडा सरकतो आणि जेव्हा कडा खाली येतो आणि तो ज्यावेळेस या मानव वस्तीवर मानव वस्तीवर येऊन पडतो आपण त्यालाच म्हणतो लँडस्लाइड या लँडस्लाइडमुळे लँडस्लाइड मुळे वाहतूक जाम होते वाहतूक व्यवस्था बिघडते या पण होते आणि वित्त हानी पण होते कधी कधी मुळे नद्यांचे मार्ग सुद्धा बदलताना हिमालयामध्ये दिसलेले आहे या लँडस्लाइडचे प्रकार सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहेत ठीक आहे म्हणजे हे जे काही पॉईंट्स आहेत हे पॉईंट्स सगळे तुमच्या लक्षात असले पाहिजेत त्यानंतर पाचवा सगळ्यात महत्त्वाचा जो घटक होता हा पाचवा महत्वाचा घटक म्हणजे ड्रॉट प्रोन एरिया कुठला प्रोन एरिया ड्रॉट प्रोन एरिया, एरिया। म्हणजे थोडक्यात दुष्काळ आता या ठिकाणचा जो दुष्काळ आहे हा दुष्काळ आपण कसा समजून घेऊ हा दुष्काळ आपण कोरडा दुष्काळ समजून घेऊ तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की पाऊस आपल्या भारतामध्ये आतमध्ये येतो त्या ठिकाणावर तो असतो नैऋत्य मोन्सम पण नैऋत्य मोन्सून मौंस पाऊस पडल्यानंतर या प्रदेशामध्ये स्पेशली या प्रदेशात तो जास्त पाऊस देतो आणि इथंच पश्चिम घाट आहे परंतु त्याच्या या बाजूला बघा या प्रदेशामध्ये तुम्हाला पावसाचं प्रमाण कमी झालेलं दिसत ओके काय कमी झालेलं दिसेल हे जे प्रमाण आहे ते प्रमाण कमी यासाठी होतं कारण की या ठिकाणी प्रतिरोध पर्जन्य पडतो म्हणजे पर्जन्य छाया पडते पर्जन्य छायाचा प्रदेश आहे पर्जन्य छायाच्या प्रदेशामध्ये पावसाचं प्रमाण खरंच कमी होतं त्यानंतर ओके म्हणून हा मॉडरेट झोन म्हणून ओळखला जातो त्याच्या पुढं ओके त्याच्यापुढं टीव्हिअर झोन असतो या प्रदेशामध्ये दुष्काळ दुष्काळ पडत असतो इथं पाण्याची टंचाई जाणवते पाण्याची टंचाई जाणवते या ठिकाणची शेतकरी एक पीक घेत घ्यायचा प्रयत्न करतात वर्षातून एक पीक घेतात या ठिकाणचा शेतकरी ॲटलिस्ट दोन पिकं तरी घेतो परंतु या ठिकाणचा शेतकरी म्हणजे कधी कधी घेऊ शकत नाही कारण की पीक पण येऊ शकत नाही कारण की त्या प्रदेशामध्ये पूर्णच्या पूर्ण सुखा असतो या ठिकाणी फक्त वीस एम पर्यंतच पाऊस पडतो वीस एम पर्यंत किंवा ओके अगदी दहा सुद्धा त्या ठिकाणी पाऊस पडलेला खूप अवस्था बिकट असते त्या ठिकाणी कधी कधी एका वर्षात तर पाऊस पण नाही पडत काही काही असे पण प्लेस असतात राजस्थानमध्ये की तिथं पाऊस पण नाही पडत मग हा प्रदेश कोणता आहे सगळ्यात जास्त सिव्हिअर ड्रॉट हा दोन प्रदेशाचा भाग आहे एक म्हणजे या ठिकाणचा तुम्हाला कच्छ चारण दिसेल कच्छ चारण प्रदेश आणि या ठिकाणचं थार डेझर्ट दिसेल थारचे वाळवंट कच्छचे आणि थारचे वाळवंट असे दोन प्रदेश तुम्हाला या ठिकाणी दिसतील आय होप सो आता तुम्हाला एक पॉईंट टू पॉईंट ह्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील आता याच्याच आधारावरती ओके याच्याच आधारावरती तुमचे घटक तुम्हाला सेट करायचे आहेत ड्रॉट प्रोन एरिया आपल्या भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहेत त्या ड्रॉट प्रोन एरियामध्ये वॉटर मॅनेजमेंट करण्यासाठी भारत प्रयत्न करतो आहे या प्रदेशामध्ये जर पाण्याची सोय केली किंवा बऱ्याचदा असं बोललं जातं की उत्तर भारतातल्या ज्या काही हिमालयीन नद्या आहेत त्या हिमालयीन नद्या पठारा जर पठारावर आणल्या त्यांचं पाणी जर पठारावर घेऊन घेऊन आलो आपण तर कदाचित या ठिकाणची दुष्काळ परिस्थिती सुधारू शकते पुढं भविष्यात आता होईल की नाही होईल ह्या गोष्टीला माहिती माहिती नाही परंतु हा एक मोठा ड्रीम प्रोजेक्ट आहे गव्हर्मेंटचा की हिमालयी नद्या पठारी नद्यांबरोबर जोडणे तर त्या गोष्टी या महत्त्वाच्या काही भानगडी आपण थोडक्या पुढं आणि पुढं एक टप्प्याटप्प्यानं कवर करायचा प्रयत्न करू अपेक्षा करतो तुम्हाला लोकांना हे लेक्चर्स आवडत असेल की सिरीज नक्की पूर्ण करा या सिरीजमध्ये तुम्हाला ज्योग्राफीचा एक बेसिक स्ट्रक्चर आम्ही या ठिकाणी सांगायचा प्रयत्न करीत आहोत ठीक आहे परत भेटू पुढच्या लेक्चरला तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू सो मच so ओके okay, आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न नक्की करा तरच आम्हाला कळेल की लेक्चर्स व्यवस्थित होत आहेत की नाही होत आहेत लेक्चर्समध्ये काय अपडेट आम्हाला करावे लागतील की नाही लागतील ओके okay, तुमच्या कमेंट्सची आम्ही नक्कीच वाट बघू थँक्यू